आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत अपडेट आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल सोळा टक्के वाढ सहा महिन्याचा फरक पण मिळणार सतरा जून दोन हजार तेवीस सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने त्यांच्या एमध्ये प्रचंड वाढ केली आहे सातव्या वेतन आयोगापा अंतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या केंद्र सरकारकडून मूळ पगाराच्या बेचाळीस टक्के मागेपत्र दिला जात आहे पण ह्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तब्बल सोळा टक्के वाढ करण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून वाढीव डीए लागू पाचव्या वेतन आयोगानुसार पा कर्मचाऱ्यांच्या एमध्ये सोळा टक्के बंपर वाढ करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांचा डी एचा दर सध्या मूळ वेतनाच्या तीनशे शहाण्णव टक्के होता आता डी ए आता मूळ वेतनाच्या चारशे बारा टक्के करण्यात आला आहे या कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात नऊ टक्के वाढ सहा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे मध्ये जानेवारी दोन हजार महिन्यापासून दोनशे बारावरून दोनशे एकवीस टक्के करण्यात आला आहे डीए मध्ये तब्बल नऊ टक्के वाढ करण्यात आली सद सदरची डीए वाढ ही आता माहे जून दोन महिन्याच्या वेतन देयकासोबत मिळणार असून जानेवारी ते जाने जून महिना सहा महिन्याचा फरकसुद्धा मिळणार आहे सध्या बेचाळीस टक्के मिळत आहे केंद्र सरकार आणि केंद्रीय विसावेत संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा केलेला बदल एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून लागू होईल कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारासह सहा महिन्याची थकबाकी मिळणार आहे सातवेतन आयोगानुसार पुढील महागाई भत्ता केंद्र सरकार जानेवारी जुलै महिन्यात जाहीर असतेस जुलै महिना मागे भत्त्यात चार टक्के वाढ करणे म्हणजेच मूळ वेतनाचे चाळीस टक्के पण वाढ अपेक्षित आहे वाढबाबत हे परिपत्रक इंग्रजीमध्ये आहे लगेच आपण मराठीसुद्धा बघूया हे केंद्र सरकारचं स्वास्थितीय संस्था कर्मचाऱ्यांना पाच टक्के केंद्रीय वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी ग्रेड मागे भत्त्यात सुधारित वाढबाबत आपण हे परिपत्रक ट्रान्सलेशन म्हणून आपण मराठीत बघितलेलं आहे